डब्ल्यू एस आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जाहिरातीवरती मनोज जरांगे यांची नेमकी काय भावना आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या शुद्ध मनानं सरकारनं दिलेली ही संधी या संधीचं सोनं करा असं सरकार म्हणते जाहिरातीमध्ये तुम्हालाच काय घ्या मग ते शुद्ध मन तुम्हीच घ्या तुम्हाला वापरा शुद्ध मन तुमचं असलं तर आम्हाला आरक्षण द्या उगं लाखो रुपये खर्च करते त्याच्यावरून दाखी देत घेणं देणं आमचेच पैसे उगं दाखवायचे उगं मोठमोठ्या पेपरला बातम्या आणायचे अकरा लागतंय गोरगरिबाचे ते द्या मोठं मन दाखवा नका इतका द्वेष करू मराठ्यांचा तुम्ही जाहिराती आणू ते आरक्षण सगळ्यांसाठीचे आम ना आम्हाला आमचं द्या ना आम्ही मागतो ते द्या ना अडचण काय तुम्हाला कशाला बहाणे बनवतात तुमचा सन्मान केलेला आहे मराठा समाज दगाफटका करू नका तुम्ही मराठा समाजाचा अजिबात दगाफटका करू नका तुम्हाला मागात पडत मोठमोठ्या आकडेवारी सांगितली जाते की ई डब्ल्यू चा नेमका लाभ कसा समाजाला झाला मंत्री असतील सरकार असेल अर्थात जाहिरातीच्या रूपाने तर झालंच झालं पण प्रत्यक्षात देखील किती लाभ झाला हे सांगत आहे त्या आकडेवारी ही आकडेवारी काय खोटी आहे खोटीत नाही तर काय खरी आहे का नाही काय लाभ झाला ते पोरं आझाद मैदानाला बसले त्यांचा प्रश्न मार्गाला लागणार आणि काय सांगा तर ईडब्ल्यू एस चा आम्हाला तुम्ही असे हजारो पोरं पडले ती ईडब्ल्यू एस मधल्या हजारो त्यांचं काय केलं तुम्ही ते नाही तु का दाखवताय इकडं काय सगळ्यालाच आहे ना मग त्या संस्था तशा सुविधा सगळ्यालाच आहेत आणि आरक्षणसुद्धा आहे आम्हाला आरक्षण कशामुळे आम्ही जे मागतोय का हे मलमपट्ट्या नको आम्हाला आमच्या पोटाला उदाहरणार्थ भाकर लागते भाकर द्या हा अगं वरवरचं काहीतरी मलमपट्टी करून आम्हाला नादेऊन वापस नका पाठवू नादे लागणार मराठी आता नाही राहिले घराघरातल्या लोकांना आता आरक्षण समजायला लागले सरकार किती फसवतं हे समजायला लागलंय लोक लय पुढे गेलेत आता तो मला वाटतंय पहिल्यासारखं जुळन गोड गोड बोललो हा झालं गेलं आ, आ ते दिवस संपले दादा आता शाणे वा तुम्हीच आता आरक्षण द्या दोनच दिवस राहिले येत अशा वेळी अगोदरच दोन दिवस अगोदर ही जाहिरात निघणं हा काय योगा योग आहे काय बघितलं असेल त्यांनी गुगली टाकून जमलत जमलं मराठी येडे नाहीत आता मराठी माहिती काय फायदा आहे हे मुद्दाम जाहिराती सुरू अरे मुद्दाम नाहीत लय कलाकार ते नमुने सगळेच पण मराठी त्यांच्या पुढचे येतं डोकत लावू नका तुम्ही आमसांगा आता आम्हाला आहे आम्हाला आरक्षण पाहिजे ते आम्ही घेणार आहेत आणि ते तुम्ही द्या डोकं लावू नका जास्तीचं मराठ्यांस तर लावत नका बरं रामदास कदमांचं वक्तव्य काय त्याचाच एक भाग आहे का जाऊ दे तिकडे काय नसतं आम्हाला कोणाशीच बोलायचं नाही सरकार काय करायला लागलं माहिती आहे का आमचे लोक आमच्या विरोधात घालायला लागले हे सरकारचा डाव आमच्या लक्षात आलाय त्यांना बोलायचं नाही आहे कोणाला पण त्यांना बोलायला लावते त्यांना बोलायचं नाहीये पण त्यांना बोलायला लावते त्यांचा वापर करायला लागलेत मराठा समाजाच्या विरोधात जाणून बुला जाणून बुजून बोला बोलायला लावा लागलेत ते बोलणारले लोकच नाहीत जेवढे बोलले तेवढे सांगतोय मी तुम्हाला एकाचं नाव नाही घेत राणे आणि कदमांच्या बद्दल सगळे म्हणतो मी तुम्हाला असे पाच पंचवीस जण बोलले असते आंदोलन सुरू झाल्यापासून एकाच नाव घेण्यापेक्षा त्यांना उगा बोलायला लावा लागले मराठ्यात सगळं कळतंय आतून काय चाललंय मराठी एवढी नाही त्यांना बोलायला लावायला लागले त्यांची बोलायची इच्छाच नाही पण आता बोलायला लावा लागलेत त्यांचा वापर करायला लागले विनाकारण समाज त्यांच्या विरोधात घालायला लागलेत हे सरकारच कारण सरकार शेफ आहे सरकार बोलत नाही या बिचाऱ्याला बोलायला लावते आणि समाज त्यांच्या विरोधात घालायला लागले म्हणजे त्यांचा राजकीय प्रवाससुद्धा हे खुंटायला लागले बरोबर डाव टाकून त्यांच्या लक्षात येण्याआधी दे हे लक्ष दे हे आपल्याला राजकीय याच्यातून तर संपवायला नाही लागले त्यांच्या लक्षात देईन त्याशी ते बी बोलायचं बंद करते कारण समाजाच्या विरोधात कसं काय समाजाचा माणूस बोलत हे डाव हे सरकारचा करन, सरकार आम्हाला कळतोय म्हणल्यावर त्यांना तर कळायलाच पाहिजे त्यांनाही कळायला असत पण त्यांचा नाही झालाय बहुतेक आता ईडब्ल्यू एस जो प्रसार आणि प्रचार होतोय त्याने कुठे तुमच्या आंदोलनाला खेळ बसण्याची आता अवस्था आहे का जे प्रकारे त्यांनाच खेळ बसणारे आम्हाला काय खेळ बसती आता मराठीला कळतय आरक्षण पाहिजे आपल्याला त्यांना काय खेळ देत आम्हाला ते नाही बसू शकत खेळ ते दिवसच संपले आता त्या अज्ञानातल्या रामराम घातला की मराठा सरकारला एखादार चहा पाहिजे लागेल तो आज रामराम घातलं तर वट तिकडं राम राम, राम, राम गरा गरा न घालू मला आरक्षणाच बोल चहा का पाहिजे नाद लावायची शिज संपले आता मराठी त्यांच्या पुढचे निघालेत आता घराघरातला मराठा सावध झाला पहिल्या जनताला जाऊ द्या विश्वास ठेवायची करते ना जाते जाऊ द्या चालू आहे असं असतं आता जाऊ द्या नाही फेऊ द्या नाही पण आरक्षण टाक पहिलं बाकीचं डोकं लावायचंच नाही आता एकूणच मनोज जरांगे पाटील हे डब्ल्यू एसबद्दल समाधानी नाही आहेत अर्थात त्यांच्या आरक्षणाची जी मागणी आहे अगोदरची त्यावरती ठाम आहेत आणि सरकार कुठेतरी डाव टाकू आहे आणि अर्थात त्यासाठी मराठा समाजातलीच नेते वापरत आहे असाही त्यांचा एक प्रकारचा आरोप आहे कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे एबीपी माझा अंतर्वली सराठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट